जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालय येथे 1 मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी जामनेर तहसील कार्यालय येथे तहसीलदार नानासाहेब आगळे तर जामनेर पोलीस स्टेशन येथे PI किरण शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। याप्रसंगी जामनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार नानासाहेब आगळे आणि जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे यांनी 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत येत्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात माहिती दिली, तसेच आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याबाबतच्या सूचनाही केल्या। राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे, राष्ट्रीय सलूट, सलामी। जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो शिव शंभू राजा। दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र अभिमानाची लेणी। पोलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी। दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे गीत राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। आज 1 मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस, सर्व नागरिकांना या स्थापना दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। सन 2024 या वर्षी सध्या लोकसभा निवडणुकीचा काळ सुरू आहे, आदर्श आचारसंहिता लागू आहे। सर्व नागरिकांना सूचना आहेत, सर्वांनी या काळात शांततेत सर्व नियमांचं कायद्याचं पालन करायचं आहे। आचारसंहितेचा जो कालावधी आहे त्याचं कुठेही उल्लंघन होणार नाही, कोणत्याही प्रकारे गालबोट लागणार नाही, असं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणतंही कृत्य करू नये। काही कोणतेही अनुचित प्रकार आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ आपण नजीकच्या पोलीस स्टेशनला आपले बीट अंमलदार किंवा अधिकारी असतील किंवा पोलीस स्टेशन असेल त्या ठिकाणी तात्काळ कळवावं। दिनांक 12 आणि 13 दोन दिवस महत्त्वाचा निवडणुकीचे आहेत, दोन्ही दिवस अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आपले नियमांचं आणि कायद्याचं पालन करावं। यावर्षी जी लोकसभा निवडणुकांचा सध्या हंगाम सुरू आहे, तर
कालावधी सुरू आहे. सर्व नागरिकांना सूचना आहेत जास्तीत जास्त नागरिकांनी वेळेत आणि नियमांचं पालन करून मतदान करावं. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम सर्व जामनेरकरांना 1 मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. सन 2024 हे वर्ष लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं असं वर्ष आहे. आपल्या 04 रावेर लोकसभा मतदारसंघाचं मतदानाची प्रक्रिया ही दिनांक 13 मे रोजी संपूर्ण आपल्या 19 जामनेर विधानसभा मतदारसंघाच्या 329 मतदान केंद्रावर पार पडत आहे. माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तसेच माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जळगाव यांच्याकडील मार्गदर्शनाप्रमाणे जामनेर 19 जामनेर विधानसभा मतदारसंघातील 329 मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती निश्चित करण्यात आलेली आहे. यावेळी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक मतदान केंद्रावर जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा ज्या गरोदर अथवा स्तनदा माता आहेत तर यांच्यासाठी एक स्पेशल व्यवस्था आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्रावर करण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत प्रत्येक मतदान केंद्रावर स्वयंसेवक ठेवण्यात आलेला आहे की जो स्वयंसेवक संबंधित ज्येष्ठ नागरिकाला अथवा दिव्यांग मतदाराला मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर तालुका आरोग्य विभागामार्फत आशा सेविकांची नियुक्ती त्यामध्ये करण्यात आलेली आहे. या आशा सेविका प्रत्येक मतदान केंद्रावर प्रथमोपचाराचं जे किट आहे त्या किटसह त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि जर काही तिथं आरोग्याच्या बाबतीत जर एखाद्या मतदाराला जर काही अडचण आली तर त्या बाबतीत कारवाई आशा सेविका यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. याचबरोबर ज्या काही गर्भवती महिला आहेत किंवा स्तनदा माता आहेत तर मतदानाला आल्यानंतर जर त्यांच्याकडे काही कडेवर जर लहान बाळ वगैरे जर असेल तर त्यांच्यासाठी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्येक मतदान केंद्रावर आपण पाळणाघर तसेच बालसंगोपन केंद्राची देखील स्थापना केलेली आहे. सर्व मतदान केंद्रावर आपण स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायत असेल किंवा शहरी भागामध्ये नगरपालिका असेल यांच्यामार्फत दिव्यांग मतदारांसाठी आपण व्हीलचेअरची सुविधा देखील प्रत्येक मतदान केंद्रावर आपण उपलब्ध करून दिलेली आहे. माननीय भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 13 मेला जो मतदान होणार आहे ही सर्व मतदान प्रक्रियेमध्ये प्रत्येक जामनेरकरांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह या मतदान प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे. लोकशाही सक्षमीकरण करण्यासाठी सर्व नागरिकांनी या लोकशाही प्रक्रियेमध्ये आपली लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी आपण सर्वांनी या निमित्ताने सहकार्य करायचं आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक अथवा दिव्यांग व्यक्ती की जे अंथरुणाला खिळलेले आहेत तर यांचं देखील गृहभेटीद्वारे मतदान पथकामार्फत होणार आहे. 19 जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण दिनांक 4 मे आणि पहिली फेरी जी आहे गृहभेटीद्वारे मतदानाची ही दिनांक 4 मेला आपण निश्चित केलेली आहे तर दुसरी फेरी जी आहे ती 9 मेला आपण निश्चित केलेली आहे. सर्व मतदान पथकांना दिनांक 12 मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामधून सर्व मतदान पथके ही मतदान केंद्रावर रवाना करण्यात येणार आहे आणि 13 तारखेला सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1 तासाची वेळ आपल्याला मतदानाची वाढवून देण्यात आलेली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया ही 19 जामनेर विधानसभा मतदारसंघाच्या 329 मतदान केंद्रावर होणार आहे. तरी या निमित्ताने सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त लोकशाही सक्षमीकरणाच्या अनुषंगाने या मतदान प्रक्रियेमध्ये आपला सहभाग नोंदवायचा आहे. आपल्या लोकसभा निवडणुकीची जी मतदानाची टक्केवारी आहे ती जास्तीत जास्त येईल या उद्देशाने आपण सर्व नागरिक व आपल्या संपूर्ण कुटुंबासह आपण मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजवायचा आहे. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार. दोस्तों संग मत जाने मस्त.
मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुबकी आओ चलो सभी झूले लाल गर्मियों में सबसे सही झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव